ready? Kushi wakar da kodi? Wakar kis da kodi? Wakar da kodi ekda? Kushi kati? Hello friends, मी वर्षानी परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर म्हणजे खूप महत्त्वाचं काम आहे कारण शियाचा बर्थडे आलेला आहे आता 2 ते 3 दिवसांवरती आणि त्याची शॉपिंग करायची आणि शियाला आम्ही घेऊन जाणार नाही तिथं चाललेली आहे तयारी पण दोन तीन ठिकाणी आम्हाला फिरायचं त्यामुळे आम्ही शियाला काही घेऊन जाणार नाही कारण की अगोदर तिचं ड्रेस घ्यायचा आम्हाला आणि त्या ड्रेसनुसार मग परत आम्हाला केक कसा बनवायचा किंवा मग डेकोरेशन कसं करायचं हे पण ठरवायचंय त्यामुळे अगोदर आम्ही आता तिचे कपडे घ्यायचे आहेत तर दोन तीन ठिकाणी फिरायचंय थोडस दूर पण जावं लागेल त्यामुळे मग आम्ही शियाला घरीच ठेवणार आहे तर चला तर मग करूया शॉपिंग काय खाल्लं माती खाल्ली माती खायची ना अभ्यास करायचा हो मन पप्पा लाग मर तुम्ही दोघ जण अभ्यास करा आम्ही येईपर्यंत मी आल्यानंतर बघणार तुम्ही दोघांनी काय अभ्यास केलाय ते बर का रू आणि शिया तू काय करायचं तू खेळायचं छान छान अभ्यास करतील तू हा दादासोबत अभ्यास करायचा त्यांची पुस्तकं फाडायची नाहीत आणि आम्ही ज्या वेळेस निघालो त्यावेळेस शिया खूप रडायला लागली कारण तिला वाटत होतं की आम्ही तिला घेऊन जाणार आहे बिचारी सँडल वगैरे घालून बसलेली होती मग असं आम्ही गेलो अगोदर कपड्याच्या दुकानामध्ये असं तर मी जास्त करून मॉल किंवा ऑनलाईन म्हणजे फर्स्ट क्रायवरूनच शियाचे कपडे ऑर्डर करते किंवा मग बाहेर मॉलमध्ये जाऊनच घेतो पण म्हटलं पार्टीवर घ्यायचं आहे म्हटल्यानंतर मग शॉपमध्ये गेलो तर एक दोन शॉप फिरलो काही पसंतच पडेना कारण की पहिल्या या ठिकाणी जिथं गेलो होतो तिथे आम्हाला ज्या त्यांनी फ्रॉक दाखवल्या त्याचे जे कलर होते किंवा जी पण काही डिझाईन होती ती सेम पहिल्यासारखीच होती म्हणजे आतापर्यंत तिचे ज्या फ्रॉक झालेल्या आहेत कलरच्या रेड अबोली किंवा पिंक शेडमध्ये तर तसेच होत्या त्याच्यामुळे मग आम्ही काही घेतलेच नाहीत आणि त्यातल्या त्यात मुलींची शॉपिंग म्हटलं की जरा कन्फ्युजनच होतं कारण की मुलांचं आतापर्यंत आरोची शॉपिंग करायची म्हटलं की काय पॅन्ट घ्यायची आणि शर्ट घ्यायची एवढंच असायचं आता शियाचं म्हटलं की जरा थोडस चेंज राहतं थोडस मला म्हणजे शियाकडे जी तुम्ही रक्षाबंधनची फ्रॉक बघितली ती याच्यातच होती त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं नको इथे काही घ्यायला नको आम्ही परत दुसऱ्या ठिकाणी गेलो कारण थोडासा म्हणजे तसं नाही भेटलं की मग काय म्हणजेच नाही रेड भी नाही चाहिए आणि एकदा का ड्रेस ठरला का मग म्हणजे त्याच्यानुसार मग म्हटलं डेकोरेशनचं पुढचं पण आपलं काय पण जे काही प्लॅनिंग असेल की नाही ते आपल्याला करता येईल तर बघितलं थोडस वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पण बघितलं पण असं नाही का आपल्या डोक्यात जे असतं म्हणजे मनात जसं असतं की हा अशी फ्रॉक घ्यायची तशी काही भेटलीच नाही मग आम्ही परत तिथून दुसऱ्या एका शॉपमध्ये गेलो तिथं पण गेलो पण तिथे पण दोन तीनच कलर होते म्हणजे असं खूप जास्त नाही ते म्हणजे जा आहेत ते पिंक शेड आणि रेड शेडमध्येच आहे कारण की तेवढी तशी जास्त मागणी असते मग तिथे पण नाही आवडलं परत तिसऱ्या शॉपमध्ये आम्ही गेलो असं करत करत एक फ्रॉक घेण्यासाठी आम्ही भरपूर फिरलो आणि मग नंतर शेवटच्या दुकानात एक घेतली फ्रॉक पण ती आत्ताच नाही तुम्हाला शेवटी बघायला भेटेलच आणि मग रस्त्यातच मग मला हे टेडी दिसले मग म्हटलं चला मला आवडला तो एक पिलो घेतला छोटासा आणि एक टॉर्टाईज घेतलं म्हणजे शियाला खेळायला होईल आणि मग एकदम छान होते कलरफुल होते मस्त मला एकदम आवडलं मग घेतलं तर ड्रेसचं झालेलंच आहे घेऊन मग आता याच्यानंतर आम्हाला डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं होतं कारण की मग म्हटलं परत इकडे जरा थोडं सिटीत गेलो होतं तिकडे काही जाणं व्हायचं नाही म्हटलं मग इकडे आलो तर इकडचे सगळे शॉपिंग करून घेऊयात तर हे ठिकाण जे आहे हे म्हणजे प्रत्येक वेळी बर्थडेचं जे शॉपिंग आम्ही करतो ते इथूनच घेतो आणि आता गौरी गणपतीमुळे खूप जास्त बघा मस्त साहित्य आलेलं आहे वाईट एक चाहिये वाईट एक वाईट वाला शायनिंग वाला चाहिये शाइनिंग वाला चाहिए कलर में ओ बीच वाला सेकंड वाला हाँ सी एन एम का एस आई वाई ए हाँ चलेगा कोई बात नहीं आणखी काय काय घेते बघा कॅन्डल
साइनिंग वाला है व्हाइट, ये पर्पल वाला थोड़ा फेंट होगा ना, ये साइनिंग है तो नंबर से कौन और फायर वाला हो ये था। आणि ही आलेलं आहे शियालाशी मस्त आज लावून बघतो आणि डेकोरेशनचं जेम तेम जे साहित्य आहे जे तुम्ही पाहिलं ते तर सगळं घेतलेलंच आहे आणि त्यानुसार आता डेकोरेशन होईल। तर घरी आलोय बघा, फ्रॉक घालायची तिला मी वरून लावलं तर ती म्हणते नाही घालायचीच आहे, मग म्हटलं चला आता आणलीच आहे तर घालून तर बघावी मग कशी दिसते ते, पण आपल्याला पण बघायचंच असतं। तर चला मी तर म्हटलं तर फ्रॉक नाही दाखवायची, बर्थडेच्या दिवशी दाखवूयात, पण म्हटलं ठीक आहे चला आता केलाच आहे व्हिडिओ तर मग तर दाखवूयातच। तर बघा हा जो कलर आहे तो थोडासा पिस्ता टाईपमध्ये आहे, म्हणजे खूप जास्त ग्रीन पण नाही ग्रीनिश पण नाही आणि असा वेगळाच आहे मधला कलर आहे, पण खूप छान दिसतो कारण की असा कलर नव्हता तिच्याकडे आणि खूप छान, म्हणजे असं एकदम मला झगमग पण नव्हतं पाहिजे आणि एकदम सोबर पाहिजे होतं, म्हणजे थोडंसं फंक्शनल पण दिसलं पाहिजे आणि एकदम असं झगमग पण नको असं पाहिजे होतं। तर अशी फ्रॉक घेतलेली आहे, कशी वाटते ते पण तुम्ही सांगा। तर आता फ्रॉक घातलेली आहे आणि तिला दाखवायची आहे सगळ्यांना, तर सगळे इकडे बाहेर बसलेले आहेत, सगळ्यांचं चाललेलं आहे काय काय। आणि मग फ्रॉक घातल्यानंतर तिला म्हटलं गोल फिरवून दाखव थोडंसं, कारण की ती ना कालपासून थोडंसं नारा जास्तच नखरे करायला लागली, गोल फिरते असं चेहऱ्याचे पण वेगवेगळे असं ॲक्शन करते, खूप चाललेलं असतं तिचं एकदम। तर तिचं बघा एकदम छान, गालावरती हात ठेवणार, पोज देणार, हाताची घडी घालते, आणि आता तर काय फ्रॉक घातली म्हटल्यानंतर तिला एवढा आनंद झाला होता, मग मस्त एकदम शायनिंगमध्येच करत होती। आणि अजून बरी शॉपिंग तरी राहिलेली आहे, आत्ता तर कुठे ड्रेस घेतला आहे आणि फक्त डेकोरेशनचं राहिले झालेलं आहे म्हणजे। तर आता आणखी बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहेत, पण खूप उशीर झाला आम्हाला घरी यायला, कारण जायलाच उशीर झाला होता, तर म्हटलं चला आता उद्या जे पण काही आता राहिलेली शॉपिंग असेल ती उद्या करूयात, म्हणजे एक दोनच दिवस राहिलेत मध्ये, मग एक दिवस शॉपिंग परत मग आदल्या दिवशी परत पूर्ण सगळे तयारी पण करायचीच आहे। तर असं हे छान आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त शियाची थोडीफार शॉपिंग केलेली आहे त्यावरच बनवलेला आहे, आणि असं आनंदात शिया मस्त गोल गोल गिरक्या घेत आहे आणि छान एकदम तिला बसली पण परफेक्ट आणि मस्त। तर आम्ही येईपर्यंत पूर्णपणे सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता, कारण की घरी कोणीतरी असलं की ना असा फायदा होतो, खूप छान वाटतं घरी आलं की जरा जेवण तयार आहे म्हटलं की, कारण की कोणी नसलं की मग घरी येऊन परत करायचं, स्वयंपाक जरी नाही केला तरी मग मसाले भात वगैरे करावा लागतो। तर असाही स्वयंपाक पूर्णपणे तयार झालेला होता, चपाती भाजी उसळ केलेली होती मुगाची आणि बटाट्याची भाजी होती पातळ। तर मग आम्ही जेवायलाच घेतलं, कारण की ते आमचीच वाट बघत होते, त्यांनी स्वयंपाक वगैरे दोघींनी करून ठेवलेला होता आणि आरू वेदू दोघे पण ते पण जेवले नव्हते, कारण की आम्ही सगळ्यासोबतच जेवतो, मग आम्ही जेवायलाच घेतलं 9:30 वाजली होती जवळजवळ, आणि मग आम्ही तर फायनली जेवण करायलाच घेतलेलं आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा, छोटासाच आहे खूप जास्त काही नाही, पण तरीसुद्धा आवडलं असेल तर लाईक करा। नंतर भेटूयात आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये, खूप शियाचे व्हिडिओ येणार आहेत, तोपर्यंत धन्यवाद।